महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। अंबरनाथ शहराला जोडणाऱ्या लोकनगरी कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळत आहे। अंबरनाथ शहराजवळील लोकनगरीच्या वळणावर रस्त्यांच्या कडेला अनधिकृतरित्या असलेले फेरीवाल्यांचे साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे। या लोकनगरी परिसरातील रहिवाशांचे फेरीवाल्यांसोबत लागेबंद असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या महामार्गावर अनधिकृतरित्या फेरीवाले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही पाहायला मिळते। अंबरनाथमध्ये सध्या कोरोना मृत्यूदर वाढत आहे, त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या संख्येत वाढ होऊ शकते। अनलॉकच्या या काळात खासगी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या महामार्गावर नेहमी वर्दळ पाहायला मिळते। तसेच फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी येथे वाहतूक पोलीसही उपलब्ध नसल्याने येथून प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत। पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी अंबरनाथ पालिका प्रशासनाला करत आहेत। नीलम काळेसह संकल्प उपासनी, अंबरनाथ सिटी रिपोर्टर।